नमस्कार मित्रांनो क्लासिफिकेशन ऑफ द प्रेशर प्रेशरचं वर्गीकरण यामध्ये एक नंबर जे आहे ते ॲटमॉस्प्रिक प्रेशर ज्याला आपण मराठीमध्ये वातावरणीय दाब असं म्हणतो की हा जो दाब आहे हा समुद्रसपाटीला आपण मोजतो आणि तो किलोग्रॅममध्ये एक पॉईंट शून्य तेहतीस किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर इतका आहे पाऊंडामध्ये चौदा पॉईंट सात पाऊंड पर इंच स्क्वेअर इतका आहे आणि बारमध्ये एक पॉईंट शून्य एक बार इतका आहे त्यानंतर गेज प्रेशर गेज प्रेशर इट इज द प्रेशर शोन बाय द डिफरंट टाईप ऑफ प्रेशर गेज की एखाद्या वेसलमधलं आपण ज्याला प्रेशर गेजच्या साह्यानं जे प्रेशर मोजतो त्याला आपण गेज प्रेशर असं म्हणतो त्यानंतर ॲप्सुल्युट प्रेशर ह्याला आपण परिपूर्ण दाब असंही म्हणतो ॲप्सुल्युट प्रेशर इज द सम ऑफ ॲटमॉस्फिर प्रेशर अँड गेज प्रेशर म्हणजेच परिपूर्ण दाब म्हणजेच वातावरणीय दाब आणि गेज दाब तर या दोघांच्या हो बेरजेला आपण काय म्हणतो परिपूर्ण दाब म्हणजेच ॲब्स्युट प्रेशर असं म्हणतो फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं की एखादी वेसेल आहे आणि त्या वेसेलमध्ये जे प्रेशर आहे ते आपण जे गेज न मोजणार आहे ते किती आहे सात किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर इतकं आहे अशावेळी त्या ठिकाणी असणारा जो वातावरणाचा दाब जो आहे तो किलोग्रॅममध्ये एक पॉईंट शून्य तेहत्तीस इतका असतो म्हणजेच त्या ठिकाणचं जे ॲब्स्युलुट प्रेशर जे आहे परिपूर्ण प्रेशर जे आहे ते काय येतं आठ पॉईंट शून्य तेहतीस किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर इतकं येतं त्यानंतर पी एस आय जी पाऊंड स्क्वेअर इंच ऑन गेज की ज्यावेळी आपण एखाद्या गेजच्या साह्यानं एखाद्या वेसलमधलं प्रेशर मोजतो आणि हे जे प्रेशर आहे हे पाऊंड पर इंच स्क्वेअरमध्ये असतं अशा त्याला आपण काय म्हणतो पी एस आय जी असं म्हणतो आणि पी एस आय ए म्हणजे काय तर पाऊंड स्क्वेअर इंच ऑन ॲप्सुट आता हे पी एस आय ए प्रेशर जे आहे हे आपल्याला डायरेक्ट मोजता येत नाही की पी एस आय जी म्हणजे पाऊंड स्क्वेअर इंच ऑन गेज प्लस ॲटमॉस्फिरिक प्रेशर इज इक्वल टू पी एस आय Which is pound square in on absolute.